एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यास एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर आज तोडगा निघालाय. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून मंत्री उदय सामंत, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत देखील यावेळी उपस्थित होते. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवलाय, विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल, पण तो निर्णय येईपर्यंत किंबहुना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारनं कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. डीए दिला जातो तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जाईल. घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जाईल. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचं आश्वासनही दिलं होतं. करारात तसं होतं, विषय बेसिकच होता, असंही परब यांनी स्पष्टीकरण दिले. आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला हा विषय गेला त्यावेळेला उच्च न्यायालयाने एक त्रिसदस्य समिती बनवली होती आणि विलीनीकरणाचा निर्णय 12 आठवड्याच्या आतमध्ये या उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे समितीने घ्यावा. या समितीमध्ये मुख्य सचिव, वित्तीय विभागाचे सचिव आणि परिवहन विभागाचे सचिव अशा 3 जणांची एक कमिटी बनवली होती आणि या विलीनीकरणाचे जे विषय आहेत त्या संदर्भातलं आपलं म्हणणं त्या समितीबरोबर समोर मांडावं आणि या समितीने आपला अहवाल 12 आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे द्यावा आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या म्हणणं त्याला जोडून मग तो हायकोर्टात द्यावा अशा प्रकारचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे कामगारांनी जी मागणी केली होती की विलीनीकरणच आम्हाला हवंय याच्यावरती शासनाची ही भूमिका उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करणारी असल्यामुळे आम्ही वारंवार हे सांगत होतो की ही समिती जो निर्णय घेईल या समितीला उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत आणि या समितीचा विलीनीकरणाचा जो काही निर्णय येईल तो निर्णय आम्ही मान्य करू अशा प्रकारची शासनाने भूमिका यापूर्वीच जाहीर केली होती आणि ही भूमिका शासनाची उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे असल्यामुळे या बाबतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं, आमचं म्हणणं होतं की समितीच्या समोर विषय असल्यामुळे याबाबतीत राज्य सरकार निर्णय घेऊ शकत नाही, परंतु हा संप दिवसेदिवस लांबत चालला होता त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेची आणि आता शाळा चालू झाल्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांची, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जी अडचण निर्माण झाली होती आणि म्हणून समितीचा अहवाल यायला अजून बराच वेळ आहे. अशा वेळेला नेमकं काय करायचं याबाबतीत सतत आम्ही विचार करत होतो आणि नंतर या बाबतीमध्ये माननीय आमदार सदाभाऊ खोत, माननीय आमदार गोपीचंद पडळकर, माझे सहकारी उदयमंत्री उदयजी सामंत यांनी देखील यामध्ये बराच मोठा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.